नमस्कार मित्रांनो, नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण नवीन व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 20 एक भारतीय संशोधक या पाठावर आधारित स्वाध्याय कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। स्वाध्याय प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, वजनमापक यंत्र कोणी तयार केले? उत्तर, वजनमापक यंत्र डॉक्टर शंकरराव भिसे यांनी तयार केले। आ, डॉक्टर भिसे यांचा जन्म कधी व कोठे झाला? उत्तर, डॉक्टर भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला। ई, डॉक्टर भिसे यांनी शोध लावलेले कोणते औषध अमेरिकेत लोकप्रिय झाले? उत्तर, डॉक्टर भिसे यांनी शोध लावलेले ॲटोमेडिन हे औषध अमेरिकेत लोकप्रिय झाले। ई, वयाच्या 15व्या वर्षी डॉक्टर भिसे यांनी कोणते उपकरण बनवले? उत्तर, वयाच्या 15व्या वर्षी डॉक्टर भिसे यांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे उपकरण बनवले। उ, डॉक्टर भिसे यांचे निधन कोठे व कधी झाले? उत्तर, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे 7 एप्रिल 1935 रोजी डॉक्टर भिसे यांचे निधन झाले। प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ, खरे वजन मापणारी यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना का वाटले? उत्तर, डॉक्टर भिसे यांच्या लहानपणी एका दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून त्यांना कमी साखर दिली। त्यावर वाद घालूनही दुकानदाराने त्यांचे ऐकले नाही। तसेच वाटेत साखर खाल्ल्याचा आरोप वडिलांनी त्यांच्यावर केला। डॉक्टर भिसे यांच्या बालमनावर ही गोष्ट चांगलीच लागली, म्हणून खरे वजनमापे यंत्र तयार करावे असे त्यांना वाटले। आ, डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन दिले? उत्तर, सायंटिफिक अमेरिकन या मासिकात डॉक्टर भिसे यांच्या वजनमाप यंत्राच्या शोधाचा विशेष उल्लेख वाचून शेठ NM गोकुळदास यांनी न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले व दिनाशा वाच्छा यांना माहिती दिली। या सर्वांनी डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी प्रोत्साहन दिले। ई, स्वयंचलित तोफ तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी का नकार दिला? उत्तर, इंग्लंड व आफ्रिका यांच्या युद्धाच्या वेळी कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती केली। तोफेने माणसांचा संहार होईल म्हणून मानवतेच्या भूमिकेतून स्वयंचलित तोफ तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी नम्रतापूर्वक नकार दिला। प्रश्न तिसरा, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा। अ, पारतंत्र्य, स्वातंत्र्य। आ, कमी, जास्त। ई, खोटेपणा, खरेपणा। ई, प्रतिकूल, अनुकूल। धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।